धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी, 2D इको, पीएफटी, अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया, लेझर शस्त्रक्रिया, किडनी विकार, स्त्रीरोग विभाग, नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन सेक्शन, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात तपासणी, स्त्रीरोग चिकित्सा, गर्भपिशवीचे सर्व प्रकारचे आजार, निदान आणि उपचार, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मासिक पाळीचे आजार, किशोरवयामधील पाळीच्या समस्या आणि उपचार, तसेच कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, पेन मॅनेजमेंट, पल्मोनोलॉजी, गॅस्ट्रोएंटेरोलॉजी, तसेच इतर सुविधा, डिजिटल एक्सरे विभाग, पॅथॉलॉजी लॅब, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, 24 तास मेडिकल सेवा, 100 बेड सुविधा, सुसज्ज अपघात विभाग, ट्रामा केअर युनिट, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे कॅशलेस सुविधा उपलब्ध, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉक्टर दीपक अनिल तांबे अस्थिरोग तज्ज्ञ, डॉक्टर अजिंक्य म्हसे जनरल फिजिशियन आणि छाती विकार तज्ज्ञ, डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मेडिकल डायरेक्टर, डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे जनरल सर्जन। ठिकाण, धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75, मोबाईल नंबर 74-99-17-68-64। कोरोनाच्या महामारीमुळे पहिलेच जनता त्रस्त झाली आहे, त्यातच या हुकूमशाही केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ केली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबर डमोडलंय। या दरवाढीच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात आलं। संगमनेर शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं गुरुवारी 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:00 सुमारास प्रांत कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सदस्या यांनी तर प्रांत कार्यालयासमोरील रस्त्यावरती चूल पेटवून त्यावरती भाकऱ्या भाजल्यात आणि गॅस सिलेंडरच्या टाकीला पुष्पहार घातलाय। दिवसेंदिवस गॅसची दरवाढ होतीये, त्यामुळे आता आम्हा महिलांना पुन्हा एकदा चुलीवरती स्वयंपाक करावा लागणार अशी व्यथा त्यांनी मांडली आहे। यावेळी नायब तहसीलदार रमाकांत कडनोर आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी निवेदन स्वीकारले। आंदोलनामध्ये राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबासाहेब थोरात, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत वामन, माजी नगरसेवक शरीफ शेख, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वैशाली राऊत, किरण गोटेकर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष, तालुका अध्यक्ष अक्षय भालेराव, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष राहुल वरपे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अशोक काळे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष अमोल राऊत, तालुका उपाध्यक्ष तुषार वाळे, विद्यार्थी शहर सरचिटणीस अक्षय दिघे, शहराध्यक्ष केवल आव्हाड, नितीन आहिरे, सोनू भोसले, विशाल कांडेकर, रोशन गोफणे, सागर सातपुते, अशोक काळे, महेश सातपुते, सुनील बोराडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष राहुल वरपे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अशोक काळे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष अमोल राऊत, तालुका उपाध्यक्ष तुषार वाळे, विद्यार्थी शहर सरचिटणीस अक्षय दिघे, शहराध्यक्ष केवल आव्हाड, नितीन आहिरे, सोनू भोसले, विशाल कांडेकर, रोशन गोफणे, सागर सातपुते, अशोक काळे, महेश सातपुते, सुनील बोराडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। देशात जी इंधन दरवाढ झालेली आहे त्याच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब व राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय महबूबाई शेख यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये काल 20 तारखेला
सर्व राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यात इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्याचे सूचना आम्हाला प्राप्त झाल्या होत्या। त्यानुसार काल अहमदनगर जिल्ह्यामध्ये आम्हाला मी जिल्हाध्यक्ष या नात्याने सर्वकडे जाण्यात असल्यामुळे संगमनेरचा आज आम्ही 21 तारखेला केलं। केंद्र सरकारने मोदी सरकारने जी इंधनाची भरमसाठ दरवाढ केलेली आहे या दरवाढीमुळं सर्वसामान्यांचे कंबरडं या ठिकाणी मोडलेलं आहे। हे न परवडणारी गोष्ट, पेट्रोलचं दरवाढ 112 रुपये पेट्रोल झालं, 100 रुपयाच्या पार डिझेल झालं आणि ह्यामुळं वाढणारे जीवनावश्यक वस्तूंचे दर असतील किंवा घरगुती गॅस ज्याच्यामुळं महिला ह्या मेटाकुटीला आलेल्या आहेत, त्यामुळे हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करून केंद्र सरकारचा या ठिकाणी संगमनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय आबासाहेब थोरात, शहर अध्यक्ष माननीय प्रशांतजी वामन, महिला अध्यक्ष सौ वैशालीताई राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करून आम्ही या ठिकाणी केंद्र सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे। फक्त आज गॅस दरवाढी संदर्भातच केलं का मग तुम्हाला पेट्रोल दरवाढ, पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ आणि गॅस दरवाढीच्या विरोधात, विजेची दरवाढ, विजे दरवाढ सर्व गोष्टीच्या विरोधात, त्यानंतर ईडी व जे काय आयकरचे छापे बेकायदा जे चालू आहेत उगाच मेटाकुटीला आणण्यासाठी, या सर्व गोष्टीचा आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी आज केलेला आहे। आज संगमनेर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमचे जे पक्षाचे जे अध्यक्ष आहेत माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील व त्यांचे सर्व सहकारी, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांनी जे आज आम जनता जी होरपळून निघत आहे पेट्रोलच्या दरवाढीमुळे, डिझेलच्या दरवाढीमुळे, गॅसच्या दरवाढीमुळे, विजेच्या दरवाढीमुळे, त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचं जे काही आज आम जे कुटुंब आहे, छोट्यात छोटं जरी कुटुंब जरी घेतलं तरी याचं पूर्णतः महिन्याचा जो काही खर्च आहे तो सुद्धा आज त्यांना ते पेलवणं मुश्किल झालेलं आहे या दरवाढीमुळे। आणि त्याचबरोबर हे जे काय केंद्र सरकार जी लोक याच्यामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात, तर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीच्या माध्यमातून ठिकठिकाणी म्हणजे आयटीच्या माध्यमातून छापे टाकून संबंधित म्हणजे त्या नेत्यांना टार्गेट करण्याचं कार्य या माध्यमातून त्यांच्याकडून होत आहे। तर या सगळ्याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व शहर राष्ट्रवादी काँग्रेस, महिला राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व आमचे जे काही म्हणजे सेल असतील या सगळ्यांच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले आहे व त्याच प्रकारचं निवेदन आम्ही संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। 8 वर्षापासून सातत्याने पेट्रोलवर डिझेलची दरवाढ केली, त्याच्या जागात भर प्रकारच्या गॅसची भर पडली। निर्मला सीतारामन सारख्या महिला केंद्राचा अर्थमंत्री असताना सुद्धा त्यांना महिलांची प्रश्न समजत नाही, अशा महिला अर्थमंत्र्याचा पहिल्यांदा जाहीर निषेध, पंतप्रधानांचं तर 24 तास जाहीर निषेध, या देशाला असे पहिले पंतप्रधान भेटले। पण विषय कसा आहे, आपल्याला फ्रीमध्ये जर पेट्रोल डिझेल भेटलं तर आपणही जगभर फिरून आवाज तेच करू गेला। उगाच्या पेट्रोलमध्ये पूर्ण जगाची संपर्क संपर्क करून येतो आहे, सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडं त्यामुळे त्यांचं लक्ष नाही, सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडं लक्ष नसल्यामुळे आज आपल्याला रस्त्यावर उतरून या महागाईच्या विरोधात व या चाललेल्या सर्व याच्या निषेधार्थ आपण आज या ठिकाणी युवकांच्या माध्यमातून या ठिकाणी जो अशा महागाईच्या उतावर खरंतर सामान्य सर्व जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे, निषेध करायची गरज आहे। सर्वसामान्यत रस्त्याशिवाय या सरकारचे डोळे उघडणार नाही, त्याशिवाय या विशेष म्हणजे कच्च्या जागतिक पेठेत कच्च्या मालाला किंवा पेट्रोलिंगच्या सगळ्यांना जागतिक लेवलवर कमी असताना भारतातच पेट्रोलवरती जे भाव वाढता शाविशेख, सी 24 तास, संगमनेर।